नवागडी नवा राज्य दहा नोव्हेंबर भागामध्ये चिंगी उठते आणि मोठ्याने ओरडते गुड मॉर्निंग आजी आजोबा तिच्या आवाजाने दोघेही धडपडून उठतात आजी म्हणते गुड मॉर्निंग आजोबा तिला जवळ घेतात आणि म्हणतात सुप्रभात तितक्यात रमा मागून आळस देत उठते आणि म्हणते चिंगे उठली का झाली का झोप आणि स्वतःच आळस देते आजी चिंगीच्या वेने घालत असते ती म्हणते बाबा हळूच आजी म्हणते काय ग काय झालं आजोबा हसतात आजी म्हणते बघा मी किती छान वेण्या घालते तुझ्या आजोबा चिंगीसाठी आरसा पकडून बसलेले असतात ते म्हणतात अगं अशा वेण्या घाल की पहिले कुणी घातल्याच नसतील दोघं मिळून चिंगीला नाश्ता भरवतात रमाला काहीतरी आठवतं आणि ती पटकन गायब होते आजी आज म्हणते टाटा चिंगी म्हणायला लागते ब आणि पुढे काहीच बोलत नाही रमा इकडे येते आणि आतमध्ये डोकून बघते राघव तिचा फोटो पुसत असतो सुलक्षणा आणि वर्षा गप्प सोप्यावर बसलेल्या असतात ती रागोच्या समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते असं तोंडबीण पाडून काही होणार नाही आई बाबा चिंगीची काळजी घेतात पण केस विचारताना वेणी घालताना तिला तुझी आठवण आलीच ती आई वडिलांचं घर सोडून गेली ना नाही मला मान्य बाबा तिला घ्यायला आले पण ती सुद्धा गेली ना याचा अर्थ ती खूप दुखावलीये आणि तू तू तिला सहज जाऊ दिलं का रागव यापूर्वी तुमच्या दोघांमध्ये कधी भांडत झालं नव्हतं का चिडली नव्हती का चिंगी कधी खटके नव्हते उडाले का उडाले होते ना तेव्हा कसं सॉल्व्ह करून घेतलं तुझा एक साधा पापा सुद्धा चिंगीचा रुस्वा दूर करायचा मग कशी गळ्यात येऊन पडायची ती पण यावेळी मात्र तू नाही थांबू शकला तितक्यात आनंदी येते आणि डोकून बघते रमा म्हणते का कारण तिची जागा आता आनंदी बरोबर व्हायला लागली हो ना का नाही थांबवलोस तिला जर आज आनंदी नसती तर तू तिला घ्यायला गेला, गेला, गेला नसता का आणि या सगळ्याला केवळ तू जबाबदारी रागो ह्या घराला चिंगी शिवाय शोभा नाहीये राघो आज जायला लागतो सुलक्षणा म्हणते राघवा पाच वर्षाची पोर घर सोडून गेली रे लोकांना कळालं तर काय म्हणतील लोक मला वाटलं आनंदी आल्यावर काहीतरी फरक पडेल कसलं काय काहीच नाही आनंदी म्हणते आहो आपण तिची समजूत काढून तिला घरी घेऊन येऊया राघव घड्याळ बघतो म्हणतो चिंगीच्या व्हॅनची वेळ झाली आणि खाली पळतो सुलक्षणा म्हणते तो नाही बोलवायचा तिला आनंदीकडे बघते म्हणते चिंगीचा बाप येतो किती हट्टी आहे मला माहितीये आनंदी ह्या घरची सून म्हणून तुलाच काहीतरी करावं का लागेल बाई यावर आनंदी रमाकडे बघते इकडे आजोबा एका खांद्याला दप्तर आणि अंगावर चिंगी आणि म्हणता चिंगी तू व्यवस्थित तयार झाली ना ते व्हॅनवाले काका नीट व्हॅन चालवतात ना तुम्हाला गेटच्या आत सोडतात की बाहेर सोडतात चिंगी इकडे तिकडे बघत असते आणि म्हणते आतमध्ये आणि म्हणता चिंगी बाळा ते शाळेतील मुलं तुझ्याशी नीट वागतात ना काय झालं ना ते आजोबाला येऊन सांगायचं चिंगीचं लक्ष मात्र बाबा आला की नाही त्याकडं असतं आजोबा म्हणतात एकदा तुझ्या आईला पण असाच शाळेत मुलांनी त्रास दिला होता पण तिने मला काहीच सांगितलं नाही गप्प घरात येऊन बसली आणि तिथल्या तिथं सगळं मिटून टाकलं पण मला कळलं आणि मी, मी शाळेत गेलो शिक्षकांना भेटलो आणि त्या मुलांना शिक्षा करायला लावली अगं मी सुद्धा काही कमी नाहीये तितक्यात रागव हळूहळू डोकतो ती मध्ये बाय आजोबा लव यू आणि थँक यू ते म्हणतात थँक्यू कशाला चिंगी मध्ये तुम्ही नसता तर मी काय केलं असतं आजोबा ते म्हणतात अगं भेडा हा आज आहे ना तुझ्या सोबत नेहमी हे ऐकून राघव स्माइल करतो चिंगी व्हॅनमध्ये बसायला लागते पुन्हा मागे येते आणि हळूहळू डोकून बघते राघो हसतो आणि तिला टाटा करतो पण चिंगी मात्र काहीच प्रतिसाद देत नाही आणि निघून जाते पण जेव्हा गाडी पुढे जाते तर चिंगी राघवला टाटा करते आजोबा बाय बाय करतात आणि मागे वळून बघतात त्यांना बघून राघव हातखाली घेतो ते त्याच्याकडे बघून गाडीकडे बघतात आणि म्हणतात काय सुरवे कसे आहात ते विचारतात तुम्ही कसे आहात तेव्हा हे म्हणतात मी ठणठणीत आता मस्त नातीशी खेळणार राघोकडे बघताना म्हणतात काय सुरवे आपल्या मुलांसाठी आपणच वेळ काढायला हवा त्यांचे हे चालू असताना राघोच्या मागे बबन येऊन उभा राहतो बबन म्हणतो साहेबानू काय बोलतो हा जरा जास्तच बोलतो असं नाही वाटत तुम्हाला तुम्ही म्हणत असताल तर त्याला खवटा देऊ की एक तो म्हणतो बबन रामाचे बाबा आहेत ते त्यांचा पण अधिकार आहे चिंगी त्यांच्याकडे गेली म्हटल्यावर आनंद होणारच त्यात गेल काय तो पुन्हा बोलायला लागतो राघव बोट करतो म्हणतो जा बर तुझ्या कामाला त्यांच्या जवळ जातो म्हणतो बाबा काही लागलं तर नक्की सांगा चिंगीची काळजी घेणं तसं सोपं नाहीये ते म्हणतात आपल्या आयुष्यात काय महत्वाचं आहे कळलं ना तर काहीच कठीण नसतं वावत गेलास राघव पण मला माझ्या नातीच्या आनंदापेक्षा काहीच नाहीये इकडे सुलक्षणा आणि वर्षा जेवायला बसलेल्या असतात आनंदी त्यांना वाटते म्हणते संपवा सगळं म्हणते आई चिंगीला थालपीठ खूप आवडतं ना ग गुलक्षणामध्ये हो ना ग त्या पाटकरांकडे स्वयंपाकात काय करत असतील काय माहिती अग कधी कधी ते स्वयंपाकच करत नाही म्हणे रात्रीच्या जेवणाला साजाबिजा करतात कसं पोट भरेल कोणास ठाऊक आनंदी म्हणते तुमची काळजी बरोबर आई अहो पण राबाताईची आई बाबा चिंगीला जीव लावत असतील नाही लावतात खर तर ते स्वतःची काळजी नसतील घेत पण चिंगीची काळजी नक्की घेत असतील आणि चिंगी कायमची थोडी गेली ती येणार ना परत राग आलाय ना तिला आपला तिचा राग कमी झाला ना ते येईल परत तितक्यात रमायत म्हणते काय आनंदी स्वतःची केवढी समजूत काढून घेते पण पळवाठी घरातल्या लोकांच्या समाधानासाठी किती स्वप्न रंगवलीत ना तरी सत्य हेच आहे की चिंगी इथून स्वतःहून गेलेली नाहीये यावर आनंदी काहीच बोलत नाही ती म्हणते हे बघा आनंदी तुमच्या कठोर वागण्यामुळे चिंगी इथून गेलीये आणि आता काही झालं ना तर तुम्ही दोघांनी तिला परत आणायला हवंय त्यावर आनंदीला आठवतं चिंगीने आणि तिने थालपीट केलेले आणि ती चिंगीला थालपीट कसं करायचं हे पण शिकवते चिंगी थालपीट करते आणि आनंदी भासते ते थालपीट चिंगी आनंदीला भरवते ती स्माइल करते आणि कामाला लागते रमामंते आनंदी तुला कळतय ना रागवने एकदा तरी चिंगीला थांबवायला हवं होतं तो हट्ट धरून बसला मग कसं होणार अशाने चिंगीचं अन्न कठीण होईल आणि त्याला जबाबदार तुम्ही असाल सगळे बोलत असतात आनंदी मात्र एका डिश मध्ये थालपीट भरत असते ती घेऊन जाते रमामंते आनंदी वर्षामध्ये ही कुठं चालली रामाच्या आई काहीतरी शिवत असते ती आनंदीला बघते आणि दारात जाते आणि म्हणते आनंदी अग ये ना आत ती म्हणते नाई बाबा आई म्हणते नाही गे आत दरवाजा लावून घेते आणि हसून म्हणते बस अग हे चिंगी बरोबर -बर, खाली खेळणी आणायला गेले सध्या ना ते चिंगी इतकेच लहान झाले दोघी हसतात ती म्हणते अग हे काय आणलंस तू आनंदी म्हणते थालपीठ आणले चिंगीसाठी ती म्हणते थालपीठ आनंदी म्हणते आई तसं नाही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मला माहितीये तुम्ही चिंगीची खूप काळजी घेता आई खरू सांगू चिंगी शिवाय माझ्या दिवसाला काय अर्थ आहे हे समजतच नाहीये मला म्हणजे मी सकाळी उठले की चिंगीच्या चे शाळेची तयारी करणं तिने बॅग भरली की नाही भरली हे बघणं तिला काय आवडतं तोच नाश्ता बनवणं ती असली ना तर गडबड गोंधळ असायचा घरात ती शाळेत जाताने तिचा टाटा म्हणणं माझा बटाटा म्हणणं आई माझा हे तू कधीच वाईट नव्हता खरं सांगू सावतराई हा शब्द कसा पुसायचा हे समजत नाहीये मला आईमध्ये अगं रामा रागावल्यानंतर ती अशीच घर सोडून जायची आणि भूक लागल्यानंतर घरी यायची तेव्हा ते चाळीत राहायचो हा म्हणजे चिंगीच्या भुकेचा प्रश्न नाही येत असा पण चिंगीला तिच्या घराची ओढ आणि आपल्या माणसाची ओढच तिला परत आणणार आणि आनंदी तिच्या आपल्या माणसामध्ये तू आहेस हे विसरू नको सा मला माहितीये तू तिची आई नसलीस ना तरी तिच्याबद्दल असलेली तुझी तळमळ ती कमी नाही आनंदी तितक्यात बेलवासते आणि दोघी घाबरतात रमाची आई चिंगी आली आनंदी आई तिने जर मला इथं बघितलं ना तर ती अजून चिडेल हे थालीपीठ मी आणले म्हणलं ना तर ती खाणार नाही चिडेल ती माझ्यावर मी काय करू आता आई म्हणते एक काम कर तू इथेच कुठेतरी लपून बस आनंदी म्हणते आई नको मला जायला हवं ती म्हणते हे काय दार उघडून तिच्या समोर आहेस का ती आनंदीला लपवते चिंगी म्हणते काय गायची दार उघडायला एवढा वेळ ती म्हणते अगो हो ना चिंगी मी थालीपीठ करत होते ती चिंगीला किचन मध्ये नेते आणि आनंदीला काढून देते राघो म्हणतो आज जिने जातो म्हणजे चिंगीला पाहता येईल आणि ती काय करते ते कळेल आनंदी घरी न जाता तिथेच लपून चिंगीला पाहत असते चिंगी देवासमोर खुर्ची लोटत नेते आणि शिवम करोती म्हणत असते आनंदी जायला लागते आणि तिला आवाज येतो आणि तिला आठवत तिने चिंगीला हे शिकवलेलं असतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं तितक्यात राघव येतो आणि आनंदीच्या पाठीमागे उभा राहून डोकून बघत असतो तो आवाज काढतो आनंदी मागे वळून बघते आणि त्याला चिंगीकडं बोट करून दाखवते राघव म्हणतो हा तिच्यातला बदल तू घडवलास चिंगीने तो मान्य केलाय चिंगी म्हणते गणपती बाप्पा मोर्या रामाची आई राघव आनंदी नमस्कार करतात आजी आज म्हणते चिंगुडी किती छान म्हटलीस ग तू शुभम मस्त मला तुझी शुभम करोती खूप आवडली त्याच्यासाठी आता मी तुला खाऊ देणार आहे थालपीट केली मी तुझ्यासाठी खास चिंगी खाते आजी आज म्हणते काय जमलंय का, का? चिंगी म्हणते नाही जमलं आनंदी परत इथं आली ना तिला सांग माझं चार्जर घेऊन ये आणि थोडेसे कपडे पण घेऊन यायला सांग आणि तिला हे पण सांग छान झालंय थालपीठ हे ऐकून आनंदी तिथेच रडायला लागते राघो तिच्या खांद्यावर हात ठेवतो मग तो आनंदी तुझ्या हातची चव चिंगीला कळते ती हसते आणि आनंदीने मांडवलं होते तर तुम्हाला काय वाटतं एखादा माणूस लांब गेल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद